जाऊया पुढच्या बातमीकडे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेमध्ये झालेल्या घोटाळ्यावरून भाजप शिवसेनेमध्ये जुंपली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या तक्रारीच्या निमित्तानं राम शिंदेंनी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकरांवर निशाणा साधलाय. जलयुक्त समितीचा अध्यक्ष पालकमंत्री असतो आणि त्यामुळे कदमांची नाराजी वायकरांवर असल्याचा टोला शिंदेंनी लगावलाय. तर वायकरांनी कदमांवर पलटवार केलाय. कदम आणि आपल्यामध्ये चांगलं सख्य असून शिंदेंनी जावई शोध लावल्याचा प्रतिटोला वायकरांनी लगावलाय. मीडियामध्ये जाण्याच्या अगोदर सांगण्याची तर आवश्यकता होतीच, परंतु मीडियामध्ये जाऊन त्याच्यामध्ये आउटपुट, मी मीडियामध्ये जरी बोलले तरी तत्काळ दखल घेतली आणि चौकशीचे निर्देश दिले. आज संध्याकाळीपर्यंत चौकशीचे रिपोर्ट येणार आहेत. शेवटी कोणी सामान्य माणसांनी जरी मागणी केली तरी आपण चौकशी देतोच. शेवटी चौकशी केल्याच्या नंतर दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार. परंतु मला असं वाटतं की एका मंत्रिमंडळातील सदस्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यापेक्षा, त्यांनी स्वतःहून मला अनेक वेळा बोलतात आणि हे जर बोलले असते तर निश्चित स्वरूपामध्ये त्यात देखील दखल घेता आली असती. बहुतेक मला असं वाटतं की त्यांची नाराजी पालकमंत्र्यावर होती, कारण ते अध्यक्ष आहेत त्या समितीचे. कोणत्याही व्यक्तीने एखादा सांगितलं की कामामध्ये भ्रष्टाचार आहे तर त्याची चौकशी करणं पालकमंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे. राम शिंदे माझे मित्र आहेत आणि रामदास कदम म्हणजे आमचे भाई आणि माझं चांगलं सौख्य आहे हे त्यांना अजून माहीत नाही आहे. त्यामुळे त्यांना माहीत नसलेली गोष्ट त्यांनी सांगितलेली हा जावई शोध लावलेला दिसतोय त्याने. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.